नमस्कार मंडळी, चला आज माझ्यासोबत उज्जैनला। उज्जैनीत हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकालेश्वर यांचे मंदिर आहे। हे एक अत्यंत पवित्र असे तीर्थस्थान आहे। मंदिराच्या अगदी जवळच आपण आहोत आणि इथे बरेचसं खोदकाम चालू आहे आणि नवीन निर्मिती चालू आहे। चला मंडळी, महाकाल लिहिलेले टी शर्ट घेताय का? याशिवाय प्रसाद फुलं, कमळाची फुलंसुद्धा आहेत। मंदिरात जाताना दुतर्फा खूपच छोटी छोटी दुकानं आहेत। इथे सर्वात आधी बडा गणेश मंदिर आहे आणि तिथून आपल्याला पुढे गेल्यानंतर महाकालेश्वरचे मंदिर आहे। आधी आपण आपली चप्पल काढून ठेवूया, म्हणजे जूता स्टँडजवळ आपण गेलेलो आहोत आणि सगळ्यांची आमची चप्पल आम्ही काढून ठेवलेली आहे। इथे कपाळावर महाकालचा टीकासुद्धा लावून देतात। बघा, आपण आता मंदिरात प्रवेश करत आहोत। येथील जे खांब आहेत त्यावर छान नक्षीकाम केलेलं आहे आणि दिव्यांची खूप छान योजना केलेली आहे। बाजूला सुरुवातीलाच ब्रह्मा विष्णू महेश यांच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत। इथूनच साईडला दर्शनबारी सुरू होते आणि इथपासून पुढे रांगेमध्ये लागायचं असतं। महाकालेश्वर मंदिरापर्यंत जाण्यासाठी लांबच लांब रांग असते आणि दर्शनबारी असली असते आणि त्यानंतर महाकालेश्वरचं लांबूनच दर्शन होतं। आणि मोबाईल न्यायला सक्त मनाई आहे, त्यामुळे मी हे फोटो जे महाकालेश्वरचे आहेत ते इंटरनेटवरून घेतलेले आहेत। लांबलचक रांग चुकवायची असेल तर तशीसुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि अभिषेकाची सुद्धा व्यवस्था केलेली असते, त्यासाठी तुम्हाला भरपूर दक्षिणा द्यावी लागते। दर्शन करून बाहेर आल्यानंतर बघूया आपण इथे काय काय मूर्ती आहेत। गणपतीची आधी यानंतर मूर्ती आहे। गोलाकृती इथे ग्रॅनाइटचं घुमट बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेषनागावर बसलेले असे श्री शंकर विराजमान आहेत। भर उन्हाळ्यात आम्ही गेलेलो, त्यामुळे भरपूर चटके लागत होते। तुम्हाला जर जायचं असेल तर बेस्ट म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये जावं, म्हणजे हवामान आणि मौसम खूप छान सुरेख असतो आणि गर्मी किंवा चटके वगैरे लागत नाहीत। यानंतर हनुमानाची सुद्धा सुबक मूर्ती आहे। नटराज भगवानांची अतिशय सुरेख अशी मूर्ती इथे आहे। येथील शिल्पांची कारागिरी खूपच वाखाणण्यासारखी आहे आणि अतिशय सुंदर आखीव रेखीव अशी ही शिल्पे आहेत। गर्दी भरपूर असते, जवळपास वर्षभरातून 1.5 करोड लोक इथे भेट देतात। गंगा डोक्यावर विराजमान असलेली अशी ही शंकराची अतिभव्य अशी मूर्ती आहे आणि फोटो सेशन तर खूपच रंगते। कर्कवृत्ताची काल्पनिक रेषा उज्जैन या शहरामधून गेलेली आहे आणि येथूनच कालगणनेला सुरुवात झाली अशी मान्यता आहे। हे महाकालेश्वराचे मंदिर हजारो वर्ष जुने आहे आणि राजा विक्रमादित्य यांनी या मंदिराचा विस्तार केलेला होता। क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैन वसलेले आहे आणि इथे कुंभमेळासुद्धा भरतो। मुख्य मूर्त्या जिथे आहेत त्याच्या मागच्या साईडला शंकराचीच पुराणांमधील वर्णित केलेली जी अनेकानेक रूपे आहेत त्यांच्याच भव्य मूर्त्यासुद्धा स्थापन केलेल्या आहेत। परिसर अतिशय रम्य आहे आणि रात्रीच्या वेळी तर बघायला खूपच मजा येते। हिंदू धर्मामध्ये आस्थेला अतिशय महत्त्व आहे आणि जितक्या प्रमाणात आपण विश्वास ठेवला तितक्या प्रमाणात आपल्याला फळ नक्कीच मिळाल्याशिवाय राहत नाही। कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालेश्वरचे दर्शन घेणे अतिशय शुभ मानले जाते। अशा मोठ्या स्क्रीनवर अभिषेक जो चाललेला असतो तो दिसत असतो।
खरोखर जीवन जगण्याची कला म्हणजे हिंदूंची मंदिरे असतात आणि यामुळे मनामध्ये पवित्रता, भक्तिभाव आदि निर्माण होऊन जीवन जगणे खूपच सुलभ असे होते। महाकालेश्वरचे वेगवेगळे धागेसुद्धा इथे विकत मिळत आहेत आणि ते पण लोक घेऊन आस्तीने मनगटामध्ये बांधतात। चला आपण रानमेवा करवंदाचा आस्वाद घेऊया। बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे औषधांचे तेलसुद्धा इथे बनवलेलं आहे जे दुखण्यामध्ये उपयोगात येतं। मंदिरांमुळे असे छोटे छोटे व्यावसायिक सुद्धा आपला धंदा व्यवस्थित करत असतात। पर्यटन स्थळांचा विकासामुळे व्यवसायाला चालना मिळते आणि उद्योगधंदे पण खूप फोफावतात।